પડલી હાળે તે ગ્રામદૈવત શ્રી હનુમાન મંદિર જીર્ણોદ્ધાર વ કળશરોહણ કાર્યક્રમ સંપન્ન. મંત્રી સૌ શશિકલા જોલે વ ખાસદાર આના સાહેબ જોલે યાંચા વિશેષ પ્રયત્નાતુન 10 લાખ રૂપયાચા નિધી મંજૂર. નામસ્મરણાને અંતકરણાતીલ મળ નષ્ટ હોતો. કોણત્યાહી મંત્રાચા જપ કેલ્યાસ માનસિક સમાધાન મિળતે. આજચ્યા કલિયુગામધ્યે નામસ્મરણાલા ખૂબ મહત્ત્વ અસૂન નામસ્મરણાતૂન પરમેશ્વરાચી પ્રાપ્તી હોતે असे प्रतिपादन आडीमठाचे राम महाराज यांनी व्यक्त केले. ते पडली हाळे ते मंत्री सौ शशिकला जोले व खासदार अण्णासाहेब जोले यांच्या विशेष प्रयत्नातून 10 लाख रुपये निधीतून श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार व कळसारोहण कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभिक समाधी मठाचे स्वामीजी परमपूज्य प्राणलिंग स्वामी यांच्या हस्ते विधिवत कळस पूजन करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री हनुमान मंदिर शिखरावरती कळसरोहण करण्यात आले. याप्रसंगी विधिवत पूजन करून आरती कार्यक्रम संपन्न करण्यात आला. पुढे बोलताना राम महाराज म्हणाले, मानवी जीवन समृद्ध होण्यासाठी आध्यात्मिक भावना असणे अत्यंत महत्त्वाचे असून आपल्या जीवनामध्ये पुण्यासाठी नामस्मरण खूप गरजेचे असल्याचे सांगितले. आता तुम्हाला मी मगाशी जो श्लोक सांगितला स्वयं प्रणव चित्रता, त्या श्लोकामध्ये असं त्याच्यात लिहिलेलं आहे. त्या तो जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये असं, त्या श्लोकाचा अर्थ असा आहे, भगवान दत्तात्रयानी, भगवान दत्तात्रयानी आपल्या परमात्मेमधला एक मंत्र आहे जय परे सर्वाय. तर त्या जय परे सर्वाय मंत्र महाराजांना दिला त्यांनी. कशासाठी दिला महाराजांना, कशासाठी मंत्र सांगितला, तर ओम हा जो शब्द आहे, ओंकार हा शब्द, ओम जो मंत्र आहे, त्या मंत्राचं पठण प्रत्येकाला प्रत्येक अवस्थेमध्ये करता येत नसतो आणि त्यामुळं त्याचा सुलभ अर्थ सगळ्यांना समजण्यासाठी, त्याचा सुलभ अर्थ समजण्यासाठी त्या जो मंत्र दिला त्याने जय परेश नऊ अक्षरी मंत्र जय परेश सर्वाय, तर तो अमृतमय मंत्र आहे, अमृत सिद्ध मंत्र आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इष्ट सुखदम, आपल्याला इष्ट फळ देणार आहे. आपल्याला इष्ट फळ म्हणजे आपल्याला जे फळ हवं आहे, सुखाचं जे फळ हवं आहे, ते फळ जर कामना ठेवून आपण तो मंत्राचं पठण केलं तर आपल्याला ते इष्ट फळ प्राप्त होतं, असं त्या मंत्राचा आशय आहे, त्या मंत्राचा अर्थ आहे, त्या मंत्राचा. प्राणलिंग स्वामीजी यांनी आशीर्वचन सांगितले. आज हनुमानच मंदिरच कळसारोह निमित्त आम्ही सर्वांनी एकत्र आलो. आज दिवस सप्ताह राम जन्म झालं, एकदम छान दिवस म्हणतो मी. आपलं जीवन मध्ये आम्ही निरंतर विचार करत असतो चांगल्यासाठी. राम राज यावं फक्त आपलं सर्वांचं स्वप्न आहे. राम राज यायला आपण सर्वांनी असं चांगलं कार्यक्रम करावं लागतं. आज बघा, आपण कमीत कमी 10-20 लाखाचं कार्य आज मंदिर बांधून चालू केलं आहोत. आज जसं एवढंच कार्यक्रम केलं ना, काल वे कळसारोहण मिळून झालं दिसते आणि कार्यक्रम संध्याकाळी झालं दिसते. आज महाप्रसाद ठेवलंय, कळसारोहणचं कार्यक्रम सर्वांना भागी होऊन आपण चांगलं रीतीने केलं आहोत. आपलं गेलं, आम्हाला वाटतं कमीत कमी 4-7-8 वेळी तरी येऊन गेलंय. अगोदर एवढं असं मंदिर नव्हतं, तर आत्ता एकदम छान दिसणार अण्णावाईनी बांधून दिलं आहे तुम्हाला. आपण 2-3 महिन्यांपूर्वी हनुमाला कार्यक्रम एकदम छान झालं होतं. यावेळी मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी श्री हनुमान मंदिर येथे विधिवत पूजन केले. यानंतर मंत्री शशिकला जोल्ले यांनी सर्व भक्तांना रामनवमीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी या कार्यक्रमास हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक समित सासने, मंडळाचे अध्यक्ष मानसिंग पाटील, राजेंद्र पाटील, उद्धव पाटील, गाव कामगार अरविंद पाटील, आरबी पाटील, रवींद्र सासने, मंगेश मगदूम, सागर पाटील, बाळासो शिंदे, अशोक गुरव, युवराज पाटील, मलगोंडा कोरे, संदीप जाधव, काशीनाथ शेगडे, राजेंद्र पाटील, अमित पाटील यांच्यासह हनुमान मंदिर कमिटी सर्व तरुण मंडळे, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शेकडो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.